प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. स्वतंत्र भारतासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि भारतातील थोर विचारवंतांनी अगदी विचार मंथन करून आपल्याला राज्यघटना दिली, आपल्याला प्रजासत्ताक भारत निर्माण करून दिला. अशाच प्रजासत्ताक भारताचं, सार्वभौमत्वाचं आणि विश्वशांतीचं स्वप्न उराशी बाळगून आज आपल्या कार्यक्रमात एक धडाडीचं युवा व्यक्तिमत्व आलेलं आहे, जे आपल्याशी प्रजासत्ताक भारत आणि युवा कार्यक्रमात राहुल विश्वनाथ कराड या सरांना नमस्कार. सर नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. सर, प्रजासत्ताक दिवस म्हटला की भारतामध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं आणि प्रत्येक अगदी लहान मुलापासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असं अभिमानाने ऊर भरून आलेला असतो. तर तुमच्या प्रजासत्ताक दिनाविषयीच्या काय भावना असतात? मी संस्थेच्या माध्यमातून एमआरटी विश्वशांती विद्यापीठाच्या माध्यमातून, एमआरटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही कणभर काम मागच्या 15-16-17 वर्षामध्ये करू शकलो त्याचं श्रेय मी 26 जानेवारीला अशासाठी देतो, कारण माझ्या बालपणी मी जेव्हा 10-12-14 वर्षाचा होतो तेव्हा आमच्या वडिलांनी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी स्वतंत्रता दिवस आणि रिपब्लिक डेला ही परेड बघण्याकरता म्हणून दिल्लीमध्ये मला दोनदा जाण्याचा योग आला. आणि मी जे काही कणभर मी आता म्हणल्याप्रमाणे परत एकदा की ह्या सगळ्या प्रवासामध्ये भारतीय छात्र संसद असो, नॅशनल विमन्स पार्लमेंट असो, राजकारणाचं प्रशिक्षण देणारी भारतातली पहिली संस्था एमआरटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट 2005 साली आम्ही सुरू केली, भारत अस्मिता नॅशनल अवॉर्ड सारखं एक अवॉर्ड प्रस्थापित झालं, एक शिक्षकांची एक मोठी परिषद नॅशनल टीचर काँग्रेस जन्माला आली, तर कदाचित शिक्षण संस्थेचं तर होतंच बॅकग्राऊंड, पण ह्या सगळ्या गोष्टींना जन्म देण्याकरता जर काही ते जे एक असतं बाळकडू तर ते 26 जानेवारीच्या माध्यम तर ते आमच्या वडिलांना मी त्याचं श्रेय देऊ इच्छितो की कदाचित तो आणि ते फार महत्वाचं आहे असं माझं मत आहे की ती जी 12-13-14-15 वर्षाची जी काही युवकांची अवस्था घडण्याचं आणि तेव्हा असे काही जर संस्कार जर झाले तर नक्कीच त्याचं स्पिरिट वेगळं आहे. म्हणूनच बहुतेक तुमचं जे स्वप्न आहे विश्वशांती स्थापन करण्याचं, जे तुम्ही तुमच्या वडिलांकडून बाळकडू घेतलेलं आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याकडून, तर ती गरुड झेप हळूहळू तुम्ही घेत आहात आणि त्याच्यातही तुम्ही खूप सक्सेसफुल होत आहात असं आम्हालाही दिसतंय. सर, प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही असं आपण थोडक्यात म्हणू शकतो, तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं असं राज्य, तर याच्यामध्ये मला वाटतं युवक हा खूप महत्वाचा असतो आणि एक युवा नेते म्हणून आज आम्ही तुमच्याकडे बघत आहोत, एक धडाडीचं व्यक्तिमत्व आणि कुठलीही गोष्ट करताना क्षणभर विचार करून आणि बरोबर निर्णय घेऊन तुम्ही तो घेत असता, तर युवकांचं स्थान यामध्ये काय आहे आजच्या युवकाचं 21व्या शतकात असं तुम्हाला वाटतं? मला मनापासून वाटतं की मी भारतातल्या युवकांबद्दल बोलू इच्छितो की जगाच्या कॅनव्हसवर जेव्हा जगभरामध्ये शिकण्याची जेव्हा संधी मिळाली तर पाश्चात्य देशातला युथ आणि आपला युथ ह्याच्यातला मी फरक जेव्हा पाहतो तर आपल्याला मला नेहमी असं वाटतं की आपल्याला कॅपिटलिस्ट नेशनसारखं वागून चालणार नाही, आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत आणि आपल्याला वेळ आहे अजून, तर त्याच्यामुळे कदाचित पुढच्या कित्येक वर्ष सोशल बिलॉंगिंगनेस ज्याला म्हणतात ना हा युवकांमध्ये असणं फार गरजेचं आहे असं माझं मनापासून मत आहे. आपण सेल्फ सेंटर्ड वागून चालणार नाही किंवा कुठलाही युवक कधी कधी काय होतं खूप प्रॉस्पॅरिटी आली की त्याचेही प्रॉब्लेम वेगळे वेगळे आहेत, पण माझं असं मत आहे की आपण एक अॅग्रेरियन इकॉनॉमी आहोत, भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर हे सगळं मी पाहत असताना युवकांचा आता तर डेमोग्राफिक डिव्हिडंडची गोष्ट आपण बोलतो की 35 वर्षाच्या खालचे देशभरामध्ये 60-65-70% तरुण आहेत आणि हा जो युथ फोर्स आहे ह्याला चॅनलाइज करणं ताई हे फार महत्वाचं, सरकारच्या पुढे सगळ्या तुमच्या माझ्या पुढे फार महत्वाचं असं मी चॅलेंज म्हणणार नाही पण आहे त्याची एक गरज आहे, खूप आपण सगळ्यांनी खूप विचार केला पाहिजे आणि खूप चांगल्या गोष्टी होत आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत, पण तरी देखील ही जी काही मॅन पॉवर हा जो काही ह्युमन रिसोर्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ, पण वी हॅव टू चॅनलाइज, इफ यू डोंट चॅनलाइज वी हॅव टू रिअली थिंक. सो पुढच्या ह्या 10-15-20 वर्षात
जे भारताचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणता येईल, तर जसं कुठल्याही पहिल्या 2-3 वर्षात आई बाळाला जन्म देते, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर आपण जी काही आपली आजची जी काही इकॉनॉमी आहे, जे काही आपलं स्टेटस आहे, खूप लांब जायचं, अजून आपल्याला काम भरपूर आहे आपल्याला. आणि ह्या पॉप्युलेशनचा पॉझिटिव्ह उपयोग, या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आणि ह्या युवकांचा पॉझिटिव्ह उपयोग आपल्याला कसा करता येईल ह्याच्याविषयी आपल्याला चिंतन करावं लागेल आणि काही तशी ध्येय धोरणं घेऊन पुढे चालावं लागेल. खूपच छान तुम्ही सांगितलं की युवकांचं जे शक्ती आहे किंवा बुद्धी आहे सगळं चॅनलाइज केलं तर भारताचा विकास नक्कीच करू शकतो आपण. आणि मला असं वाटतं काही विचारवंत आजही म्हणतात की युवक भरकटल्यासारखे वागतात किंवा लोकसंख्या खूप वाढत चालली आहे, पण मला असं वाटतं लोकसंख्या जशी वाढतीये तशी तेवढी बुद्धिमत्ता, तेवढे विचार करणारे मेंदू सुद्धा आपल्याकडे आहेत. तर मला असं वाटतं की युवकांचं जे शक्तीचं किंवा बुद्धीचं चॅनलायझेशन आहे ते आपल्यासारख्या अनेक संस्था करत आहेत, माइल्स एमआयटी सारख्या, आणि त्यांनी शिक्षणाचा जो पाया घातलेला आहे तो मला वाटतं जगात कुठेही पटकन आपल्याला दिसू शकणार नाही. तर मला मनापासून की तुम्ही जे म्हणालात हे की 3.5 कोटी विद्यार्थी आज हायर एज्युकेशनमध्ये भारतात शिकतात, 15 लाख हायर एज्युकेशनचे शिक्षक आहेत ह्या भारतामध्ये. हायर एज्युकेशन म्हणजे 12वीच्या पुढचे, प्रायमरी प्री प्रायमरीची तर गोष्ट वेगळीच आहे. देशाचा कॅनव्हास आणि जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारची मशिनरी हायर एज्युकेशनमध्ये, पण काय झालंय सगळ्यात मोठं चॅलेंज काय असतं तुम्हाला सांगतो की आपल्याला क्वालिटी म्हणजे काय होतं, स्केलिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड क्वालिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. स्केलिंग म्हणजे तुम्ही 4-2 लोकांना हे करून उपयोग नाही, तुम्हाला एवढ्या लोकांचा पोटं भरायची आहेत, पोटं म्हणजे सगळ्या अर्थाने म्हणजे पोटे, आणि जर तो जर तुम्हाला रिच आउट करायचा असेल तर अशा प्रकारचे काही वेगळी मॉडेल्स तुम्हाला जन्माला घालावी लागतील. तर मला आनंद वाटतो की एमआयटीच्या माध्यमातून मागच्याच वर्षी आम्ही पहिली नॅशनल टीचर्स काँग्रेस घेतली. हे मनुष्यबळ किंवा ह्या युवकांचं जे आपण आता चर्चा चाललेली, म्हणून मला करायचं कसं आहे, यांना चॅनलाइज कोण करणार? तुम्ही आणि आम्ही जी कुणी लोक डिसिजन मेकर, कोण डिसिजन मेकर सोसायटीमध्ये? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. तुम्ही स्वतः आई असालच, आई वडिलांनी जन्म दिला, तो जन्म दिल्यानंतर तिसरा जन्म कोण देतं? गुरु. तर त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं आपला शिक्षक असा दबलेला कसा काय, नक्कीच सप्रेस कसा काय, म्हणजे रागवायचं तर मोकळेपणाने रागवा असं पण आजकाल वाटायला लागलं. ऍब्सोल्युटली, म्हणजे पण त्यांनी स्वतः त्याच्यामुळे पण त्याचं सगळ्यांचं जे काही हे आहे म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत मी त्यांना दोष देत नाही, कारण सिस्टीमला कुठंतरी मला असं वाटतं की सिस्टमिक इतके वर्ष आता स्वातंत्र्याला होऊन सुद्धा आपण आपल्या शिक्षकाचा त्याचा जो पाठीचा कणा आहे तो ताठ व्हायला पाहिजे, मान तो मिळत, त्याला मान जो पाहिजे मिळाला. मास्तर म्हणजे मास्तरच, तुमच्या लक्षात आलं का? असं नाही चालणार. म्हणजे मला असं वाटतं की त्यांची सायकोलॉजी बदलली पाहिजे की हाऊ इम्पॉर्टंट दे आर इन द सोसायटी. शिक्षकांची पण सायकोलॉजी बदलली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. मी मुळाशी गेलो ताई, मी आता जे मी तुम्हाला बोललो की युवकांचा विषय तुम्ही बोलताय, तर युवकांचं तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, समाजाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, तर मशीन काय तुमच्याकडे? नक्की. व्हॉट इज अ मशीन? मशीन इज टीचर्स. बरोबर. आज म्हणजे प्री प्रायमरी प्रायमरीमध्ये तर 70-80 लाख 1 कोटी शिक्षक, किती शिक्षक आणि हजारो शाळा आहेत. आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता रिसेंटली किती कित्येक शाळांमध्ये विद्यार्थी नाही म्हणून 5-10 हजार किती शाळा बंद केल्या, 1000-2000, आय डोंट नो एक्झॅक्ट नंबर. पण सांगायचं तर तात्पर्य काय की ती गुणवत्ता आणि ते जे पायाभूत जे काही आपल्याला फाउंडेशन बनवायचं आहे त्याचं जर टूल, आणि इंग्लंड अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण नेहमी वेस्टर्न जगाचंच कम्पॅरिझन करतो, मला त्याची चीड आहे की काही म्हणलं की नाही वेस्टर्न जगात असं झालं, अरे तुमच्याकडे काय झालं, पण विषय एवढाच आहे की जे चांगलं ज्याच्याकडे ते घ्यावं, म्हणून मी वेस्टर्न जगाचा तुमच्या पुढे उल्लेख करतोय. तुमच्या लक्षात आलं का? पण कधी काळी आपल्याही परंपरा टीचिंग लर्निंग प्रोसेस इतकी सुंदर होती ह्या भारतामध्ये मला वाटतं. आणि परकीयांकडचे लोक येऊन आता आपल्याकडच्या परंपरा, आपल्याकडचे आयुर्वेद किंवा सगळे जे वेद आहेत ते शिकत आहेत, आपल्याकडचे व्यायाम प्रकार. मी तुम्हाला सांगतो की ह्या मेंदूशी आणि मनाशी कसं डील करायचंय शिक्षकाच्या माध्यमातून, हे ह्या जगाला शिकवणारी ही भूमी आहे, लक्षात ठेवा. पण आपण सारखे ब्रिटिश डॉमिनन्समुळं, त्याच्या आधीच्या परकीय सगळ्या आक्रमणांमुळे म्हणा, तर मानसिकता कुठंतरी आपली जी अशी गुलामगिरीसारखी जी मानसिकता अजूनही पाहतो मी. लहान घरामध्ये जर कसं इंग्लिश सुंदर बोलतो म्हणून त्याला लगेच पाठीवर शाबासकी आपण देणार,
पण छान मराठी बोलतोय म्हणून सुद्धा तेवढी तेवढी प्राईड पाहिजे. मराठी काय, आपली भाषा काय, आपली संस्कृती काय. नक्कीच तुमच्याला इंग्लिश जगाची भाषा झाली, चांगली इंग्लिश बोला आला तिचा चौथा कारण तुम्ही तुमची भाषा त्याच्यापेक्षा चांगली बोला. नक्कीच तुमच्या लक्षात आलं का, इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज नाऊ, वी हॅव टू स्पीक इंग्लिश, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. तुम्ही सुंदर इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि जगाच्या पाठीवर आज ती आपली स्ट्रेंथ झाली रादर, की आपली लोक अतिशय सुंदर इंग्लिश बोलतात. म्हणजे वेळ कमी आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बोलता येतील, बोलल्या पाहिजेत. पण माझं मत आहे की एक विचार म्हणून मी हा विषय. आता सर तुम्ही जे म्हणालात की परकीयांपेक्षा आपल्याकडे पोटेन्शियल खूप आहे, तर युवकांविषयी जेव्हा आपण विचार करतो तर माइल्स MIT किंवा आपली जी संस्था आहे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हे जे स्थापन केलेलं आहे, तर त्याची काय संकल्पना आहे? 2005 साली 2003 मध्ये मी पहिल्यांदा काही तरुण मेंबर ऑफ पार्लमेंट 25 ते 27 वयोगटाचे अनेक काँग्रेस पार्टीपासून BJP पासून सगळ्या पार्ट्यांमध्ये पाहिले. ज्योतिरादित्य शिंदे असतील, मिलिंद देवडा आणि ही अशी सगळी मंडळी. मला ते आर्टिकल बघून मला फार मोटिवेशन वाटलं. म्हणलं भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या शाळा आहेत, म्हणजे कॉलेजेस आहेत, पण हायर एज्युकेशनमध्ये अशी एकही संस्था नाही की जी राजकारणाचं प्रशिक्षण देऊ शकेल आणि की ज्याला कुणाला राजकारण ड्रायव्हरला सुद्धा लायसन्स लागतं. आता कुणी म्हणत बा शिकल्यानेच काय राजकारण येतं का, वसंतदादा पाटील चौथी शिकलेला माणूस एवढे मोठे नेते, त्यांनी महाराष्ट्राची शिक्षणाची पॉलिसी. अनेक पत्रकारांनी मला प्रश्न, म्हणजे शिक्षण घेऊनच काही राजकारण चांगलं करता येतं का. मी त्यांना एकच म्हणालो की समजा राजकारणाची डिग्री ही जी आपण गेले 13 वर्ष चालवतो ही घेतल्याने समजा नुकसान होणार आहे का, प्रशासन चांगलं कळेल, तुम्हाला अधिकाऱ्यांवर अवलंबून राहायची गरज पडणार नाही, तुमचं अक्युमन वाढेल, सगळ्याच बाबतीमधलं एक सर्वांगीण, तुमचं एक होलिस्टिक अशी डेव्हलपमेंट, सर्वांगीण अशी डेव्हलपमेंट तुमची होऊ शकेल. आणि तशा प्रकारे ही 2005 साली लोक माझ्यावर हसली की राजकारणात कुठं अशी शाळा बिळा ह्या देशामध्ये कुठे, इथं पॉवर, पैसे, मनी आणि अशा ह्याच्यात अशी कुठं शाळा काढून राजकीय लोक तयार होतात खरा होऊन. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज 13 वर्षात 350 मुलं माझी पास आउट झाली आणि विविध पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये पदं घेऊन काम करतायत. आणि स्वप्न उडाशी एवढंच आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये भारताच्या अनेक असेंब्लीमध्ये 300-400 तरी MLAs 550 मेंबर ऑफ पार्लमेंट ह्या शाळेतनं बाहेर पडतील. आणि एवढ्या पुरतंच न थांबता अँबिशन अशी ठेवली की मी सगळ्या सरकारच्या सगळ्या विधानसभांच्या बरोबर हे बोलतोय की अशा प्रकारची ही शिक्षण संस्था राजकारणाचं प्रशिक्षण देणारी, कारण राजकीय लोक ही पॉलिसी मेकर आहेत. तुमच्या लक्षात आलं का, जर तो जर त्यांनी जर वरपासून खालपर्यंत शिक्षणाचा विचार, अॅग्रिकल्चरचा विचार, तो जर चांगला विचार केला गेला. आणि मी नेहमी म्हणतो की लेट अस गेट रूल्ड बाय गुड पीपल. वाय ऑलवेज गुन्स अँड बॅड पीपल शुड, यु नो, इन मेनी टाइम्स इट हॅपन्स इन पॉलिटिक्स. देर आर ऑल काइंड ऑफ पीपल, देर आर गुड पीपल ऑल्सो, बॅड पीपल ऑल्सो. आणि तुमच्यावर आहे की तुम्ही मतदार, आपण सगळ्यांनी ठरवायचं की कशा प्रकारच्या लोकांकडनं आपल्याला रूल करून घ्यायचंय. म्हणजे आपण जे म्हणतो की अनएज्युकेटेड जो नेता आहे त्याच्यापेक्षा सुशिक्षित जो नेता असेल तो नक्कीच देशाचं चांगलं भविष्य. मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात काही म्हणजे काळाची जी गरज आहे, आणि मी तुम्हाला सांगतो 40 वर्षापूर्वीच ही संस्था निघायला पाहिजे होती जी 2005 मध्ये निघाली. आणि माझं स्वप्न आहे की पुढच्या 3-4-5 वर्षांमध्ये सगळ्या विधानसभा अशा प्रकारच्या संस्था भारतामध्ये काढतील, राजकारणाचं प्रशिक्षण देणाऱ्या 1 वर्षाचा प्रोग्राम. म्हणजे मी आता म्हणजे महाराष्ट्राच्या असेंब्लीने समजा उद्या सांगितलं स्पीकर साहेबांनी डिक्लेअर करायचं ऍप्लिकेशन ओपन, 1000 ऍप्लिकेशन येतील महाराष्ट्रामध्ये आणि 100 जर मुलं महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये, लायब्ररी आहेच तिथं बागे साहेबांच्या नावाने, जिथं पॉलिटिकल आखाडा पण आहे विधानसभा, त्यातनं लोक शिकवायला विद्यार्थ्यांना येतील. आणि ही 100-100 मुलांची बॅच अशा ह्या सगळ्या 30 असेंब्लीमधनं जर बाहेर पडली, 2029 मुलं भारताचं नेतृत्व तयार करायला बाहेर पडतील. नक्कीच, म्हणजे युवा व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो जे नेतृत्व करू शकतं ते एवढ्या चांगल्या पद्धतीने घडवलं गेलेलं असेल तर तो नेता नक्कीच समाजाचं किंवा या शिक्षणाची जी आपली सिस्टीम आहे त्याचं भलं करू शकतो. मी म्हणजे परत मगाशी जे तुम्हाला म्हणालो की ही जी दोन मंडळी जी आहेत, राजकीय लोक आणि शिक्षक लोक, ह्या दोन लोकांनी जर सोसायटीमध्ये जर ट्रान्सफॉर्म करायचं जर ठरवलं तर पुढच्या 15 ते 20 वर्षाच्या काळामध्ये भारताचा हात कुणीही धरू शकणार नाही. पुढच्या 15-20 वर्ष त्याला लागतील. हे काही तुमचं घर डेव्हलप करायचं नाही किंवा तुमची घर साजवायचं म्हणलं तर 1 वर्ष जातं 2 वर्ष जातात. देशाचं ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण बोलतोय तर त्याच्यामुळे हे चांगले पॉलिसी मेकर, चांगले राज्यकर्ते, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला हा विचार तरी झाला पाहिजे. केंद्रापासून सगळ्या एवढं मोठी मशिनरी, एवढं मोठं लोकतंत्र, अमेरिका सगळ्यात जगातलं ग्रेटेस्ट डेमोक्रेसी, बलाढ्य नाही नुसतं ग्रेटेस्ट, बाबा त्यांचं सगळ्यात मोठं लोकशाहीचं त्यांचं जे काही गव्हर्नन्स मॉडेल आहे त्याच्याकडे सगळेजण आदराने बघतात. पण आपण सगळ्यात मोठे आहोत साईजने, पण आपण ग्रेट हो
व्हायला आपल्याला संधी आहे. हे एक खूप छान स्वप्न आहे की युवकांचं जे नेतृत्व आहे ते आपण डेव्हलप केलं पाहिजे. तर या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा युवकांबरोबर युवती सुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीत येतात का आणि किती प्रमाणात येत आहेत किंवा त्यांचा किती इंटरेस्ट दाखवत आहेत त्या? मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रात जर तुम्ही पाहिलं विद्यार्थ्यांची गोष्ट जर म्हणालात तर अनेक प्रकारे मुली आता काही मागे राहिलेल्या नाहीयेत, पण तरी देखील अर्बन आणि रुरल एरियामध्ये खूप अंतर आहे. आपण पुण्या मुंबईमध्ये राहून वुमन एम्पॉवरमेंटची गोष्ट करतो पण वी हॅव टू गो लॉंग वे. एमआयटी पुरतं बोलायचं झालं तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठात जवळपास 30-40% मुली शिक्षण घेत आहेत आणि वुमन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत सुद्धा आम्ही एक महत्वाचं व्यासपीठ मागच्या वर्षी सुरू केलं ज्याचं नाव आहे नॅशनल विमेन्स पार्लमेंट आणि आंध्र प्रदेश सरकार आणि आपली संस्था एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या दोघांनी मिळून आपण आंध्र प्रदेशची अमरावती नावाची जी कॅपिटल आहे तिथे एक मोठं कन्व्हेन्शन 18,000 मुली तिथे जमल्या होत्या आणि चंद्रबाबू नायडूजींनी खूप एफर्ट घेतले त्याच्यामध्ये. तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी डॉक्टर कोडेला रावांनी सुद्धा खूप पुढाकार घेऊन आणि आपल्या संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि एक भव्य अशी नॅशनल विमेन्स पार्लमेंट फक्त महिला सशक्तीकरणासाठी 18,000 मुली तिथल्या आंध्र प्रदेशमधल्या 2,500 कॉलेजेसमधल्या प्रत्येक कॉलेजमधल्या 5 सोशली ऍक्टिव्ह मुली तिथे जमल्या आणि खूप चांगला एक मेसेज त्यातनं होता. भारतभरातल्या 400 महिला आमदार आणि 5-10 खासदार तर असं पहिलं हे नॅशनल विमेन्स पार्लमेंटचं ही एक चांगली सुरुवात तिथे झाली आहे आणि आपल्या संस्थेत. मी तुम्हाला खरं सांगतो ताई की अजून एवढे विषय बोलण्यासारखे आहेत की म्हणजे अजूनही खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्रात काय आणि देशभरामध्ये एवढे चॅलेंजेस आहेत आणि हे रुरल अर्बन डिवाइड ज्याला म्हणतो आपण हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही ती दरी मला माहित नाही. ह्या देशामध्ये आपल्याला विचार करण्याची गरज आहे. गरीब श्रीमंताचा अनादर करतो किंवा त्याचा राग करतो हे मी समजू शकतो, पण श्रीमंतही श्रीमंताचा राग करतो हे मला अजून न कळलेलं कुठं आहे. महिलांचाच विषय तुम्ही बोललात तर म्हणजे मला आनंद आहे की शिक्षकाच्या रूपामध्ये आज एमआयटी सारख्या संस्थेमध्ये तुम्ही पाहिलं तर मॅक्झिमम महिलाच हायर एज्युकेशनमध्ये आणि ज्या पद्धतीने त्यांचा रिलेशनशिप आणि ते वेगळंच म्हणजे मी पाहतो आता बीबीए एमबीए ह्या सगळ्या डिग्र्यांमध्ये अतिशय म्हणजे इक्वल नंबरच असल्यासारखा आहे महिलांचा. थोडक्यात मला असं वाटतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा चांगला उद्धार करते त्या ह्याने तुम्ही महिलांना सुद्धा खूप छान वाव दिलेला आहे, त्यांच्यासाठी एक नवीन व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे. मला अजून दुसरा एक व्ह्यू पण मी तुमच्या पुढे ठेवतो. कधी कधी काय झालं की वुमन एम्पॉवरमेंटचा अर्थ ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन जी होते ना ती पण मजेदार नाही. अतिशय सुंदर संस्कृती आपली महिला आणि पुरुष यांच्यातलं जे काही नातं आहे. आजकाल अनेक महिलांच्या डोक्यात काय येतं मी जे करते तसंच त्यांनी केलं पाहिजे किंवा तो इट इज नॉट लाईक दॅट. कम्पॅरिझन नको, कम्पॅरिझन होऊ शकत नाही कारण एखादी आई 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 जेव्हा जन्म दिला ती दूध पाजते ती त्याला जो काही वेळ देते ते बाप नाही करू शकत. त्याच्यामुळे ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन होत नाही. तर आजकालच्या सगळ्या नव्या मुलींना आणि नवीन पिढीला सगळ्यांना हे आपण त्याचं अंडरस्टँडिंग पाहिजे. वुमन एम्पॉवरमेंट या शब्दाचा अर्थ सुद्धा कळला पाहिजे. युवतींना आपलं काय महत्व आहे समाजामध्ये आणि मला कोणापेक्षा मी किती ग्रेट आहे हे दाखवायचं नाहीये तर मला माझ्या क्वालिटीज घेऊन माझ्या सगळ्या ज्या गुणांसकट मला पुढे जायचं आहे आणि भारताचा विकास करायचा आहे आणि विश्वशांतीची स्थापना करायची. एज्युकेशनचं अल्टिमेट एमच हे पीस आहे मी तुम्हाला सांगतो नक्कीच. त्याच्यामुळे भारतातलं पहिलं विद्यापीठ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जी आहे डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी स्थापित केली. अद्भुत आहे की म्हणजे जगभराच्या पाठीवर अनेक संस्था आहेत प्रोफेशनल, पण जगामध्ये भारतातच नव्हे तर जगामध्ये ही पहिली प्रोफेशनल संस्था आहे की जिथनं इंजिनियर्स डॉक्टर्स वगैरे बनतात ज्याला विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय. एज्युकेशन हॅज अ ओनली ओनली एज्युकेशन 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 इज अ ओनली टूल तुमच्या लक्षात आलं का? तर त्याच्यामुळे शिक्षकांची आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी जी आहे की मुलांना घडवताना आणि त्यातनं ही मुलं बाहेर आणि म्हणून मग बेंटले कार बनली किंवा हे सुंदर दागिने घातले कुणी बनवले ताई इंजिनियरनी बनवले. तुमचं सगळं जे काही दिसतंय आता हा सुंदर सेटअप हे जे काही ट्यूबलाईट हे जे काही सेटअप बसला आहे हे सगळं आपल्या एज्युकेशनचं तर हे फलित आहे. नक्कीच. हे कशासाठी एक अरोगन्स दाखवायला ऑर्डर तयार करायची ना सोसायटीमध्ये. डिसऑर्डर नाही करायची. तुम्ही मोठ्या गाडीत येऊन दुसऱ्याला तुमचं शानोशौकत दाखवून अरोगन्स ना दिसला नाही हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपल्या सोसायटीमध्ये. त्याच्यामुळे जोपर्यंत एक इक्वॅलिटी येत नाही समाजामध्ये जाती व्यवस्थेचा विषय अजूनही आपल्याला लक्षात कधी काळी ही जात व्यवस्था आपला स्ट्रेंथ होती पण आजच्या डेटमध्ये काळानुसार तुम्हाला टाइम टेस्टेड ज्याला म्हणतात की टाइम टाइमला काही गोष्टी बदलल्या पाहिजेत हे कळलं पाहिजे आपल्याला.
समाजामध्ये व्यवस्था व्यवस्थित घडी बसवण्यासाठी होती आणि त्याचा आता गैरवापर होतोय बरेचसा आणि युवकांना दिशाभूल केलं जातंय. तर मला वाटतं प्रजासत्ताक भारतामध्ये या युवकांना ही दिशाभूल करणारी लोक कळली पाहिजेत. माझं असं होतं की खूप छान आहे आपली जी संस्कृती ही कुणी शिकवलं पाहिजे. संस्कृती हातला हा जो बेस आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. एक्झॅक्टली हे काय आहे तुमच्या लक्षात आलं का? आणि पॉलिटिकल पार्ट्यांनी सुद्धा याचं भान पाळलं पाहिजे ताई की आपण काय लीड करतोय. आणि जेव्हा राजकारणाचा जेव्हा इलेक्शनचा वेळ येतो तर नकळत आपण सगळे स्वार्थी होतो की चला थोडस बाबा चला वोट फॅक्टर आणि ते पण ते काळाच्या ओघात म्हणजे लिकॉन यू सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर आता वारले 4 वर्षापूर्वी तर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर आलं. एकेकाळी कधी ह्यांची जाती व्यवस्था जी फार महत्वाची होती ह्यांची ती आज ह्यांना शाप आहे. आजच्या काळामध्ये जर ह्यांना जर मोठं व्हायचं असेल ह्या लोकांना तर जोपर्यंत हे डिस्कार्ड करत नाहीत तर त्याच्यामुळे मला तर नेहमी वाटतं की कधीतरी असा तो दिवस पाहायला मिळावा की इकॉनॉमिक बेसिसवर रिझर्वेशन यावी. तुमच्या लक्षात आलं का कोण गरीब होतं तर जो गरीब आहे त्या माणसाला रिझर्वेशन मिळू देत आणि त्याला त्याचा फायदा मिळू देत. आणि पुन्हा म्हणून ट्रेनिंग एज्युकेशन 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 तेच महत्वाचं. सर आपण जे म्हणतो की कुठल्याही युवकाला किंवा आपल्या पिढीला दिशा दाखवण्यासाठी एक अध्यात्माची किंवा विचारांची बैठक महत्वाची असते ही आपल्या संस्थेमध्ये खूप सगळ्या विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे मला बरेचदा असे विद्यार्थी भेटलेले आहेत तर तुमचे याबद्दलचे काय अनुभव आहेत? आपण अशा प्रकारचा एक सिलेबस बनवला आहे की इंजिनियर असो फार्मसीचा प्रोग्राम असो एमबीएचा असो बीबीएचा असो पण तो 200 तासाचा प्रोग्राम त्याला त्या पूर्ण 3-4 वर्षाच्या डिग्रीमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्याला क्रेडिट दिलेत वेगळे आणि त्याच्यामुळे मला आनंद आहे की हा 200 तासाचा पीस प्रोग्राम भारतामधलं पहिलं विद्यापीठ जगातलं की जिथं अशा प्रकारे पीसचा एक प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे तो सगळ्या प्रकारच्या ग्रॅज्युएट्सना दिला जातो. दर गुरुवारी योगा होतो. आता इंटरनॅशनल योगा डे झालाय तुम्हाला माहिती आहे की प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी त्याला लीड घेतला. रामदेव बाबांनी एवढं मोठं काम केलं आणि कधी काळी असं होतं की हे म्हातारपणाला करायच्या गोष्टी योगा काय. पण मागच्या 10-15 वर्षात मला आनंद आहे की ह्या सगळ्या काही साधू मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे त्याचं कल्चर तयार झालं आणि तरुण पिढी सुद्धा योगाच्या पिढीला मेन त्याचं महत्व कळलेलं आहे थोडंफार तरी. खूप 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 आणि मला त्याचा ट्रान्सफॉर्मेशन जाणवतं इथं संस्थेमध्ये की दर गुरुवारी योगा होतो. वर्षभरामध्ये 30 वेळा योगा. आम्ही त्या 30 मधलं 25 वेळा योगा जर केला बाबा तरच तू सेकंड इयरला जाऊ शकतो. अशा प्रकारे 5,000 विद्यार्थी दर गुरुवारी योगा करतात. म्हणजे 17,000 विद्यार्थी त्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मधले त्यातले 1 वर्षाचे 5,000. तर अशा प्रकारे ते आणि त्यांच्या शक्तीवर्धन आणि मनोबल वाढवणं दोन्हीचं कॉम्बिनेशन विचारांची दिशा योग्य करणं योगा इज ब्युटिफुल. त्यांच्यासारखं युवा व्यक्तिमत्व आपल्याला आज खूप क्वचितच सापडेल. सर आपण मगाशी योगाबद्दल बोलत होतो तर एक जी आध्यात्मिक बैठक आहे तर त्याच्यासाठी स्वामी विवेकानंदांचं जे जीवनचरित्र आहे ते आपल्या सगळ्याच युवकांना खूप एक आदर्श म्हणून आहे तर याविषयी आपण काय सांगाल? मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं इतकं रिलेव्हंट कसं काय असू शकतं कुणी आजच्या डेटमध्ये सुद्धा इतक्या वर्षापूर्वी काही विचार लिहिलेले आणि आजही रिलेव्हंट. महात्मा गांधींच्या विषयी सुद्धा मला तीच भावना वाटते. मी फार उशिरा वाचली त्यांची बायोग्राफी. पण स्वामीजींच्या बद्दल आपण मला जो प्रश्न विचारला तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचं काम किंवा ह्या सगळ्या शिक्षण संस्था एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या खाली ज्या काही उभ्या राहिल्या त्याची प्रेरणाच मुळात स्वामी विवेकानंद आहे. कारण आमच्या वडिलांच्या खिशामध्ये नेहमी पुस्तक असायचं ते डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या आणि लहानपणी असताना आणि तेच आपलं वाचत बसायचे आणि त्यांना ते नेहमी त्यांचे जे कोट्स असायचे आणि ते त्यांनी खूप असे पाठांतर केले होते आणि ते पाठांतरच नाही तर ते आत्मसात करून आणि म्हणून 1983 ला जेव्हा संस्था पहिल्यांदा निघाली तर संस्थेचं ब्रीदवाक्य काय ठेवावं? विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय यातनच मानवाचा विकास आणि एक होलिस्टिक सोसायटी हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. आणि तो एका त्या वाक्यावर ही संस्था आज उभी राहिली. त्याच्यामुळे ते कुठलंही काही काम सुरू करताना आणि माझ्या पुरतं विचारलं तर आजच्या डेटमध्ये रिलेव्हंट इट इज बेटर टू रन बिहाइंड द फुटबॉल दॅन टू रीड गीता. कोणी म्हणाल की म्हणजे सॅफरन कलर आणि हे ते आपल्याला वाटतं लगेच टाळ कुटेगिरी भजन धार्मिकपणा आणि हे धार्मिक वगैरे म्हणून आपण हे सगळे थोडंसं त्याला इग्नोर करतो. पण इट इज नॉट लाईक दॅट. त्याच्या मुळाशी सायन्स आहे. म्हणजे इज इक्वल टू MC² आईन्स्टाईनचं इक्वेशन पोएटिक फॉर्ममध्ये फार पूर्वी आपल्या ह्याच्यामध्ये
सांगितलं गेलेलं आहे. मी फार चांगलं सांगू शकणार नाही, पण तुम्ही आमच्या वडिलांना डॉक्टर कराड सरांना विचारा, ते चांगला त्याचा रिलेव्हन्स देऊ शकतील तुम्हाला. पण खूप विवेकानंदांचं म्हणजे जे स्पिरिट आहे, इट इज सो रिलेव्हंट आणि अराईज अवेक, आणि त्यांचे एक एक कोट्स माणसाला बास आहेत. ते एक चार दोन कोट तुम्ही जर कधी बोर झाले तर ते वाचून काढलं तर माणूस कुठल्या कुठं त्याचं. नक्कीच. तुम्हाला स्वतःच्या आई वडिलांकडनं काय मिळालं? आमच्या आई सुद्धा एक कवयित्री आहेत आणि खूप चांगलं त्यांनी अनेक कविता त्यांनी लिहिल्या, आणि लहानपणापासून त्यांनी ज्या पद्धतीने एक म्हणजे घरामध्ये आपण शालेय शिक्षण आणि घरातलं शिक्षण, भारताची शिक्षण व्यवस्था वेगळी काय हे तुम्हाला मी मगाशी परत मी त्याच्यावर येतो की वेस्टर्न जगामध्ये आजी आजोबा आई वडील असा रेफरन्स फार कमी येत आहे. खूपच कमी आहे. तुमच्या लक्षात आलं का? दोन्ही आई वडील पण आजही देशाचं भाग्य आणि आपण ते टिकवलं पाहिजे. नक्कीच. त्याच्यामुळे जॉईंट फॅमिली सिस्टम, भले 50 लोक बाबा एकत्र, बाकीचे सगळे सख्खे चुलत सगळे, पण ते तर पूर्वी तर 100-100 लोकांच्या फॅमिली असायच्या. खूपच. पण आमच्या फॅमिलीमध्ये आजही खूप मोठा नंबर आहे. पण बाकीच्या फॅमिलीज मध्ये जर आपण पाहिलं तर किमान आई वडील आजी आजोबा भाऊ असे असतील तर त्यातनं सुद्धा फार माइंडची डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामुळे माझ्या पुरतं तुम्ही जर विचारलं तर अतिशय महत्वाचं असं एक झालं की आई वडिलांच्याकडनं ह्या दोघांकडनं हे जे काही वडील शिक्षण संस्था उभी करत होते त्यांना लहानपणी मला काही फार काही त्यांच्याबरोबर वेळ नाही मिळाला तसा, पण तरी देखील त्यांच्या पळापळीत ते अशा प्रकारे मगाशी जसं मी 26 जानेवारीचं उदाहरण, क्वालिटी टाइम तसा तशा प्रकारचा नाही, पण एज्युकेटिव्ह टाइम त्यांनी मात्र दिला की जे जे काही तुम्हाला एज्युकेशन करता माइंड ट्रान्सफॉर्म होण्याकरता जे जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी. म्हणजे आमचं मूळ लातूर गाव आहे, तर तिथं लातूरमध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे. उन्हाळ्याची दिवाळीची सुट्टी, मी दिवाळी पुण्यातली पाहिली नाही तरी आतापर्यंत, इतके वर्ष झाले आता 40 वर्ष वय झालं, पण दरवर्षी गावी जाणे आणि खेड्यामध्ये, तर त्याच्यामुळे काहीतरी हे जे आता जे काही कणभर मी करतोय किंवा बोलतोय तर त्याचं श्रेय त्याला सुद्धा आहे. त्याच्यामुळे माझं मातीशी त्याच्यामुळे मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं जर तुम्ही मूळ काढलं आता कुठलं तरी खेडं कुठंतरी असू शकेल मला नाही माहिती, पण जर तुम्ही तुमची फॅमिली जर तुम्ही मुद्दाम गेलात आणि मुलांना जर ते दाखवलं की अरे आपले आजोबा असे होते आपले, त्याचा परिणाम आहे, काही प्रचंड मोठा परिणाम आहे. आणि आपण भारतीय लोक काय की प्राईड नाही तयार करत. वी हॅव टू क्रिएट प्राईड फॉर युअर ओन, युअर फॅमिली, युअर अँसेस्टर आणि पूर्ण भारतासाठी, तुमच्या राज्यासाठी. आजचा जो आपला विषय आहे प्रजासत्ताक भारत आणि युवकांचं योगदान, तर आतापर्यंत तुमचे जे आयडॉल्स आहेत, जे आदर्श आहेत, तुम्ही कोणाला आदर्श मानलेला आहे आणि युवकांनी कशा प्रकारचा आदर्श ठेवावा आपल्या समोर असं वाटतं तुम्हाला? मला मी तुम्हाला मी 16-17 मी पेपर पहिल्यांदा फार वाचायचो नाही 16-17चा. 18 पर्यंत मी फार ऍव्हरेज असा विद्यार्थी होतो. कदाचित डॅडची पर्सनॅलिटी खूप टॉल असल्यामुळं मी नेहमी असा थोडासा हे असायचो, पण पुढे पुढे चालून जेव्हा मी म्हणजे इतिहासाविषयीची मला आवड होती आणि मला सारखं हे आपलं कुठलंही काही जुनं पाहिलं हे कसं केलं असेल हे दुसऱ्याच्या शूजमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करताना तुम्ही, तर त्याचा मला फार साधे म्हणजे बाहुबली सारखा सिनेमा मध्यंतरी आला मला, मी क्षणभर त्या माणसाच्या, कारण तो एक आपलं ते भारताचं एक ऐतिहासिक असं म्हणजे मी, आणि मी नेहमी म्हणतो कुणाला काही मोठं करायचं असेल तर असे सिनेमे पहा, तुमचा बाहुबली भव्य की राजमौलींनी जो काही विचार केला आणि एक विचार तो वयाच्या 5व्या 8व्या वर्षी त्या माणसाने म्हणे की मला असं एक दिवस मी असा सिनेमा बनवेल की सगळं जग, ते तेव्हापासून स्वप्न डोक्यामध्ये, तर असं काहीतरी उराशी बाळगल्याशिवाय, तर त्याच्यामुळे मला इतिहासाची आवड आहे आणि नक्कीच ह्या आपले सगळे स्वातंत्र्य सेनानी जे आहेत आणि त्याच्या आधीची सगळी लोक खूप प्रेरणा कलेक्टिव्ह असं सगळं, पण मला अध्यात्माचा सुद्धा आपल्या ह्याचा मला प्रचंड की हा आवड आहे की म्हणजे अध्यात्म हे म्हातारपणाला करायची गोष्ट नाहीये, पण नेहमी मला असं वाटतं की स्वातंत्र्याच्या पूर्वी जर आपण जन्माला आलो असतो तर काहीतरी वेगळं केलं असतं असं असून, म्हणजे आपण ती संधी गमावली असं मलाही कधी कधी वाटतं आणि प्रत्येकाला ते वाटायला पाहिजे असं. या सर मगाशी आपण जे म्हटलो की युवकांचं आजचं जे योगदान आहे ते केवळ हॉटेल पार्टी किंवा छान चौकी चांगल्या गाडीतून फिरणं चांगले कपडे घालणं किंवा हायफाय इंग्लिश भाषा बोलणं हे एवढंच आहे की अजून काही असावं, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? टीचिंग लर्निंग प्रोसेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय झालंय की मुलांना आणि आपणही आता जी काही जनरेशन आहोत, म्हणजे मी सुद्धा आता मी जाणवतं की आपण सुद्धा अपडेट कसं ठेवलं पाहिजे. सोशल मीडिया हे चांगल्या सोशल मीडिया हे जे टूल आहे आणि प्रत्येक मागच्या जनरेशनला असं वाटतं की पुढची जनरेशन वाया चालली.
की नाही नाही आमच्या वेळेस असं होतं, आमची जुनी गाणी फार चांगली होती, तुमचं असं. तर तसं मला नसतं असं पण. मला असं वाटतं की वेळेला ह्या सगळ्या टाइम टेस्टेड बदल गोष्टी आहेत असतो. आणि हा बदल आहे. मी मागच्या 10-15 वर्षात मुलांच्या डिमांड्समध्ये सुद्धा फरक जाणवतो मला. हो. ऍडमिशन घेऊन जेव्हा विद्यार्थी येतो, 10 वर्षापूर्वीचा विद्यार्थी कसा विचार करायचा आणि आणि आत्ताचा आत्ताचा विचार. कसा विचार, त्यांना दोष देण्याची गरज नाही आहे, ताई आपण ह्याची काळजी पण करायची गरज नाही आहे. अशासाठी नाही, कारण तो कम्फर्ट, कारण तुम्ही फॉरेनला किती वर्षी गेलात तुमच्या लक्षात आलं का, किंवा तुम्ही मोबाईल कधी पाहिला तुमच्या वयाच्या, पण तुमचाच मुलगा, तुमचाच कोणी लहान घरातला 10-12 वर्ष, अगदीच 1-1.5 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल. तर ते जे आहे ना, कारण ती माइंड डेव्हलप व्हायला ते वेगळं आहे, त्यांचं मोबाईलचं हँडलिंग असो. म्हणजे मी आता मोबाईल हँडल करतो आणि माझी कन्या 12-13 वर्षाची जेव्हा ती हँडल करते मोबाईल, देर इज अ डिफरन्स. त्यांचा जो नक्कीच स्पीड आहे, त्यांचं जे हे आहे, तुमच्या लक्षात आलं का, त्यांची त्याच्यामुळे ग्रास्पिंग पॉवरच त्यांची वेगळी ग्रास्पिंग आहे. पॉवर वेगळी आहे. आणि तो टाइम बदलला. लेट अस नॉट से की बाबा आपण तर कॉम्प्रोमाइज म्हणजे करून, आपल्या काळात 10 वर्षापूर्वी खूप कॉम्प्रोमाइज करायचो, त्यांची पंधरा जी वर्ष बुद्धिमत्तेची वाढ होतीये किंवा त्यांना जे विश्व मिळतंय समोर व्हॉट डू वी ते डू नाऊ, खूप फास्ट आहे. ते वास्ट आहे, त्यांना मिळालं त्यांच्या त्यांच्या नशिबाने, तुमच्या लक्षात आलं का, जे आपल्याला मिळालं नाही. त्याच्यामुळे त्यामुळे आपण अपेक्षा युवकांना असं दोष करतो, देण्यापेक्षा नाही नाही त्यांच्यातल्या. हा पण त्याचा गैरवापर कसा होऊ नये, सोशल मीडिया असतील 10 गोष्टी, ह्याचा विचार करावा. आणि कधी कुठली गोष्ट एक्स्ट्रीम होऊ नये, हा संसाराचा नक्कीच नियम आहे, तुमच्या लक्षात अगदी आलं का. अगदी अगदी. संसार, भगवद्गीतेतही असं म्हणलेलं आहे की दुसरं की परिवर्तन ही संसाराचा नियम आहे, चेंज ऑर पेरिश. बरोबर. आपणही शिकायला पाहिजे की मागची, त्याच्यामुळे शिक्षकांनी सुद्धा, आता ही मुलं येतात विद्यार्थी, तर विद्यार्थी एवढे जास्त शिक्षकांपेक्षा अपडेटेड असतात आजकाल तुमच्या, त्याच्यामुळे शिक्षकांनी सुद्धा उभं राहताना टोज वर उभं राहिलं पाहिजे की, आणि त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे. ती मुलं म्हणतात अरे ह्याच्यावरच मला एवढं सगळं जगातलं भारी भारी मला इथं 2-स्ट्रोक 4-स्ट्रोक इंजिन शिकायला मिळतंय, नक्कीच. मी क्लासरूम मध्ये येऊन तुम्ही मला एक्स्ट्रा काय देणार आहात असं. एक्झॅक्टली. म्हणजे शिक्षकांना ती तयारी करून जावी लागते की युवा पिढी जेव्हा शिकायला येते तेव्हा ऑलरेडी ते गुगलवर सगळं सर्च करून आलेले आहेत, विषयासंबंधी ज्ञान घेऊन आलेले आहेत. बिलकुल बिलकुल. तुम्ही काय वेगळं देताय खूप याविषयी जास्त? नाही, त्यांना म्हणजे दे हॅव टू बी अपडेटेड. आणि नक्कीच. त्याच्यामुळे हा जो बदल आहे काळाचा, आणि मुलांना आपण तशा अर्थाने पाहिलं पाहिजे, सगळ्या पॅरेंट्सनी, सगळ्या मागच्या जनरेशननी. तुमच्या लक्षात आलं का की नॉट की अरे हे माजलेत, हे असं झालंय, हे पुढची पोरं काय, हे आपण कसे नक्कीच. होतो, आपण कसं पुरून पुरून खायचो. आता पुरून खायचं तर आता काय करणार काय, तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे ह्याचा अर्थ उधळपट्टी करावी असं नाही, नाहीये. पण त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मिळालं ते. तर असं तर हा जो ट्रान्सफॉर्मेशन युवकांच्या बाबतीतलं जे आहे, हे आपण मॉनिटर केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. नाहीतर आपण जर छडी घेऊन बसलं हातात तर ते उलटी रिॲक्शन येते बरोबर मुलांची की अरे नाही तुम्ही असं नाही येते. सर, युवकांच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा आज विज्ञान, तंत्रज्ञान किंवा सगळंच औद्योगिक क्षेत्र त्यांच्यासाठी खुलं आहे किंवा कला क्षेत्र आहे, तर या सगळ्यासाठी तुम्ही एक जी संस्था स्थापन केलेली आहे आर्ट टेक्नॉलॉजी, बिलकुल, तर त्या संदर्भात काय सांगाल युवकांचं त्या बाबतीत? मला रिॲक्शन मला कशी नेहमी आहे? असं वाटतं आहे की विद्यार्थी घडवणं ही जी प्रोसेस आहे ही इतकी सुंदर आहे की ह्याच्यामध्ये नुसतं तुमचं बाकीचं जे अकॅडमिक ज्ञान तुम्ही जे काही देताय तर त्याच्याबरोबर मला नेहमी की व्यक्ती जर कम्प्लीट व्हायची असेल तर तुम्हाला संगीत, सिनेमा आणि स्पोर्ट्स तुमच्या लक्षात आलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं जोपर्यंत संगीताची आणि स्पोर्ट्स तुमच्या लक्षात आलं का, ह्याचं जर अप्रिशिएशन म्हणा, तुम्ही शिकला जरी नाही तरी किमान ते कळावं. त्याच्यामुळे एक उत्कृष्ट राजकारणी जरी बनायचं असेल ना, एक उत्कृष्ट कुठल्याही फील्डमधला व्यक्ती जर बनायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींची सांगड जर तुम्ही घातली तर तुमची टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि त्यातनं बाहेर पडणारा विद्यार्थी हा 100% वेगळा असतो. नक्कीच. तुमच्या लक्षात आलं का, त्याची मानसिकता वेगळी असते, त्याचं वागणं वेगळं असतं, त्याचं समाजाशी बिहेवियर वेगळं असतं. आणि आपण हे सोशल काय करतोय, आपण आपण हे लक्षात येत नाही, आपल्याला असं वाटतं तो जो कॉलेजमधला जो वेळ आहे तेवढाच शिक्षणाचा वेळ आहे, तसं नाहीये. हा समाजात ही इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ही मोठी ही क्लासरूमच आहे. आता मी तुमच्या इट इज अ क्लासरूम, इट इज अ लर्निंग फॉर मी. आलं क्लास, मी कित्येक वेळा ह्या स्टुडिओमध्ये आलेलो पूर्वी सुद्धा, पण तरी देखील मला एव्हरी टाइम इट इज अ लर्निंग. आणि मुलांच्या बाबतीमध्ये तर म्हणून आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी असं विद्यापीठ, कला, आर्ट आणि ते क्रिएटिव्ह माइंड, ते मुलांचं डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून मग कुठलंही फील्ड असो, इंजिनिअरिंगचं असो, फार्मसीचं असो, पण ह्याची जर सांगड लागली तर युवकांचं नक्कीच योगदान. बिलकुल. कालच इथं नवीन पटनायक साहेबांचा आम्ही सत्कार केला भारतीय छात्र संसदेमध्ये आदर्श मुख्यमंत्री म्हणून. तर मला त्या सेल्फलेस 4 टर्ममध्ये ही व्यक्ती मुख्यमंत्री त्या राज्याच्या राहिल्या आणि त्यांचं ते पर्सनल प्रोफाईल वाचत होतो. सुंदर आर्टिस्ट आहेत ते.
चित्रकार गायन आवडतं त्यांना, म्हणजे ऐकायला आवडतं, आणि अशा ह्या सगळ्या त्यांच्या क्वालिटीज, तर त्याच्यामुळे व्यक्तीच ती एक वेगळी व्यक्ती होती, आणि ती व्यक्तीचं रिफ्लेक्शन कामामध्ये होतं ना ताई. नक्कीच. जेव्हा लोकांशी तुम्ही डील करताय, लोकांचे प्रश्न सोडवताय, सामाजिक काम करताय, तर तो भाव कुठेतरी तुमचा, तर त्याच्यामुळे ह्या मातीने नेहमी ह्याचा विचार केला की माइंड आणि मॅटर आणि ह्याचा समन्वय, म्हणून हे जगाला कुणाला जमलेलं नाही ह्याचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सगळ्या जगाने वेस्ट आपल्याकडे बघत होतं, नालंदा तक्षशिला पासून ही सगळी विद्यापीठं ताई जे आहेत ह्याच्याकडे सगळं जग बघत होतं, आणि वी आर मिसिंग समटाईम, वी ऑलवेज फील की अरे जे काही वेस्ट आहे ते चांगलं आहे, हे काहीतरी ह्याच्याकरता काहीतरी व्हायला पाहिजे. सर, पूर्वीचा युवक आणि आत्ताचा युवक यांचं प्रजासत्ताक भारतातलं योगदान असं जर का आपण पाहिलं तर काय वाटतं? परिस्थिती ही माणसाला घडवत असते, तुमच्या लक्षात आलं का, की त्याच्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीचा युवक हा कसा विचार करायचा त्या परिस्थितीमध्ये, आणि म्हणून आजचे चॅलेंजेस वेगळे आहेत. आजचे आता ह्या लोकशाही पद्धतीमध्ये सुद्धा, म्हणजे आताच भारतीय छात्र संसदेमध्ये सकाळी एक मुलगा आला, तो म्हणे सर माझ्याकडे पैसे नाही तर मला राजकारणात यायचं, कसं करू मी, काय करू, पण त्याचा आत्मविश्वास खूप चांगला. अरे म्हणलं तू कन्व्हिन्स करायला शिकलं पाहिजे, तुझ्या लक्षात आलं का तू असा, नाही नाही सर पण मला माझी परिस्थिती अशी, माझी परिस्थिती तशी, पण हे राईट टाइमला जर चॅनलाइज विद्यार्थ्यांना करू शकलो आपण, तुमच्या लक्षात आलं का, आणि माणसाला परिस्थिती त्याच्यामुळे तेव्हाची सिच्युएशन आणि आताच्या सिच्युएशनमध्ये फरक खूप आहे. आपण एक डेव्हलपिंग इकॉनॉमी होतो आहोत, काही ठिकाणी डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. भारतामध्ये जी कुटुंब संस्था आहे तर ते युवकाला घडवण्यासाठी कितपत फायदेशीर ठरेल? विशेष प्रयत्न केले पाहिजेत ह्याच्यासाठी, शाळा कॉलेजेस सरकार आणि आपलं जे काही आहे ना, म्हणून वेस्टर्नायझेशनच्या मागे आपण लागता कामा नाही. आपण भारतीय, भारतातलं आपलं मॉडेल पाहिजे. वाय एव्हरी टाइम वी शुड हॅव सम अदर की वेस्टर्न मॅनेजमेंट मॉडेल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने युवकांना तुम्ही काय संदेश द्याल, कारण तुम्ही एक युवा पिढीचा आदर्श म्हणून आहात आणि खूप धडाडीने सगळ्या संस्था सांभाळत आहात आणि लोकांना घडवण्याचं काम करताय, तर युवकांसाठी काय संदेश द्याल? म्हणून मी नेहमी युवकांना म्हणतो, राजकीय लोकांना शिव्या देऊ नका. सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या करप्ट, राजकीय लोक करप्ट असं म्हणणं योग्य नाही. शिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, आलं की लक्षात, आणि एखाद्या कॉर्पोरेट जगामध्ये 20, 22, 25, 26, 27 वर्षाची मुलं अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन चांगल्या प्रकारे त्या निभावत आहेत, आणि मला नेहमी वाटतं की पॉलिटिकल पार्ट्या, राजकीय लोक आणि सगळे जे डिसिजन मेकर राजकारणातले आहेत, यांनी तरुणांना जास्तीत जास्त संध्या राजकारणामध्ये दिल्या पाहिजेत, की जेणेकरून हे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला मदत होईल. आणि बाकी सगळ्या फील्डमध्ये हा प्रूव्हन फॉर्म्युला आहे, वाय नॉट इन पॉलिटिक्स. तर म्हणून आय अपील ऑल द पॉलिटिकल पार्टीज अँड पॉलिटिशियन्स ऑफ दिस कंट्री अँड द स्टेट ऑफ महाराष्ट्र दॅट दे मस्ट गिव्ह अ होल्डिंग हँड टू दिस यंगस्टर्स ऑफ आवर स्टेट अँड होल ऑफ इंडिया. थँक्यू सो मच. नक्कीच सर, आज तुम्ही खूपच छान संदेश दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात लोकशाही हे जे राज्य आहे, राष्ट्र आपण म्हणतो प्रजासत्ताक राष्ट्र, तर लोकांनी लोकांसाठी पेक्षा युवकांनी युवकांसाठी चालवलेलं युवकांसाठीचं राज्य राष्ट्र हे फार महत्वाची संकल्पना आहे, आणि जी तुम्ही रुजवताय, प्रयत्न करताय, आणि ती नक्कीच युवकांमध्ये रुजेल, आणि याच्या प्रजासत्ताक दिनाच्या सुमुहूर्तावर हा खूप चांगला संदेश आपण सगळ्याच पिढ्यांना देऊया. आणि सर, तुम्ही आज इथे आलात, खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.